आपलं हक्काचं बातमीपत्र। सुप्रीम कोर्टाने आज निवडणूक आयोगाच्या संदर्भात दिलेल्या निर्णयाचे शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी स्वागत केलंय। आम्हाला जे अपेक्षित होतं, सर्व शिवसैनिकांना जे अपेक्षित होतं ते आज झालेलं आहे। परवा शिवाजी पार्कच्या निर्णयावरती त्यांना जेवढा उत्साह आला होता त्याच्या डबल आज आम्हाला उत्साह आलेला आहे। आमची मागणीच होती, निवडणूक आयोग हे एक स्वतंत्र आयोग आहे, त्यांना तो हक्क मिळावा। आता तो निर्णय करतील, जो निर्णय होईल त्याला आमची मान्यता असेल। आता जे काही असेल ते दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। खरी शिवसेना कोण धनुष्यबाण कोणाला हे समोर येईल। आमचं खरं असेल तर आमच्या बाजूने निर्णय होईल। जी खरी शिवसेना आहे, बाळासाहेबांची एकनाथ शिंदे घेऊन चाललेत, या संघटनेला चिन्ह मिळेल। शिवसेना पक्षप्रमुख कोण याचा निर्णय नंतर घेतला जाईल। आता सध्या कोर्ट कचेऱ्यांना आम्ही सामोरे जात आहोत, जसे जसे निर्णय येत आहेत त्याप्रमाणे पुढच्या दिशा ठरवू, असंही गोगावले यांनी स्पष्ट केलंय। जे आम्हाला अपेक्षित होतं आणि सगळ्या जनतेलाही ते अपेक्षित होतं, सगळ्या शिवसैनिकांना अपेक्षित होतं, ते आज झालेलं आहे। आम्हाला समाधान आहे, कारण परवा आपण पाहिलं की शिवाजी पार्कच्या निर्णयावरती त्या लोकांना जेवढा उत्साह आला होता तिथे डबल आता आम्हाला उत्साह आलेला आहे। कारण ही खरी वस्तुस्थिती आहे, कारण आमची मागणीच ती होती की निवडणूक आयोग हे स्वतंत्र आयोग आहे आणि त्यांना तो हक्क मिळावा, त्यांना दिलेला। आता ते निर्णय करतील जे काय ते, आणि जो निर्णय होईल त्याला आमची मान्यता असेल ना। असं काय आम्ही बोलत नाही ना काय निर्णय काय होईल काय नाही होईल। परंतु एक चांगली बाब आहे की कोर्टाने आज जे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिले त्यांचं आम्ही स्वागत करतो आहे। आणि मग आता जे काय असेल, दूध का दूध पाणी का पाणी होईल, खरी शिवसेना कोण आहे, धनुष्यबाण कोणाला हवं आहे आणि काय हवं आहे, आम्ही सांगितलं की बाळासाहेबांची शिवसेना जी वाढवण्याचं पुढं नेण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करतायत, आणि जर आमचं खरं असेल तर आमच्या बाजूने निर्णय होईल, हाच आमचा हेतू आहे। सगळ्या शिवसैनिकांचा आमच्याबरोबरचा हेतू आहे, बाळासाहेबांच्या विचारांचा, की हा निर्णय योग्य रीतीने पुढं होईल असं आम्हाला आशा आहे। सर, निवडणूक आयोगाकडे हा आता प्रश्न केलेला आहे, कशा पद्धतीने जे काय मुद्दे मांडले गेले आहेत आपण सगळ्यांनी पाहिले ऐकले, की ज्याची मेजॉरिटी आहे, मग ज्यांचे लोकप्रतिनिधी आहेत, तर आज लोकप्रतिनिधींची संख्या आमची आहे। आज जर आपण पाहिलं तर 55 पैकी 40 आमदार आमच्याबरोबर आहेत, 18 पैकी 12 खासदार आमच्याबरोबर आहेत, अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, मोठ्या संख्येने शिवसैनिक हे आज आमच्यासोबत आहेत। आणि त्याच्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की हा निर्णय योग्य रीतीने आमच्या बाजूने होईल असं आम्हाला खात्री आहे। आता कोणालाही वाटेल ना, कारण बरेचसे लोक वाट पाहत आहेत की धनुष्यबाण चिन्ह हे कोणाच्या बाजूने होईल। तर जी काय खरी शिवसेना आहे, बाळासाहेबांची शिंदेसाहेब घेऊन चाललेले, त्या संघटनेला ते चिन्ह मिळेल आणि मिळावं असे सामान्यातल्या सामान्य शिवसैनिकाचं म्हणणं आहे आणि ते होईल अशी आमची अपेक्षा। निर्णय झाल्यावर काय होईल ते नंतर ठरवलं जाईल ना। आता काय आहे, ज्या इतर कोर्ट कचऱ्या बाबी ज्या आहेत त्याला आम्ही सगळेच मंडळी सामोरं जातो आहे। कोर्टाचे जसे जसे निर्णय येत आहेत त्याच्याप्रमाणे पुढच्या दिशा आम्ही ठरवू, काय करायचं, कसं करायचं आणि काय करायचं ते सगळ्या जनता ठरवल ते आम्हाला मान्य राहील। आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता।